भूमिकेवरून सुद्धा राज्यभरात आपण बघतोय संशय निर्माण केला जातोय. खासदार संजय राऊत यांनी थेट राज्यपालांच्या एकंदर भूमिकेवर इतकंच नाही तर राजभवनावर सुद्धा तर जे काही त्या तिथे मीटिंग चालतात त्यावर सगळ्यावर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केलं होतं. संजय राऊत यांनी चांगली शेरेबाजी केली होती. राऊतांच्या शेरेबाजीत निर्लज्जपणाचा उल्लेख होता आणि उद्धव ठाकरे यांच्या नेमणुकीवरून संघर्ष पेटण्याची सुद्धा शक्यता आता निर्माण झालेली आहे. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये का कळत नाही, पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येते, समजणे वालों को इशारा काफी आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं. आणि त्यावर आपण बघतो राम कदम यांनी या त्यांच्या या वक्तव्याचा भाजप प्रवक्ता राम कदम यांनी चांगला समाचार घेतलाय. अशा प्रकारची विधानं करत असताना आपण हे एक फार मोठं पद आहे महामहिम राज्यपालांचं, आपण त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे त्या पदावर आपण दबाव आणतोय का याचंही आत्मचिंतन विधान करणाऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या बाबतीमध्ये त्यांचं संपूर्ण जीवन हे अतिशय त्यागपूर्ण आणि समर्पित जीवन आहे. यांनी जे ट्विट केलं होतं राज्यपाल भवनावर राज्यपालांवर त्याला आता राम कदम यांनी भाजपने सुद्धा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकीकडे आपण बघतोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या